नमस्कार मित्र मैत्रिणींनो, जीवन संजीवनी या ऑफिशियल यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आज मी आपल्यासाठी दात दुखत असतील, हलत असतील किंवा दातांना कीड लागून दातांना वेगवेगळ्या वेदना होत असतील तर यापासून घरच्या घरी सुटका करून देणारा असा खूपच सुंदर आणि घरगुती अत्यंत नॅचरल आणि रामबाण उपाय घेऊन आले आहे। हा उपाय केल्याने दातांच्या कितीही समस्या असतील तरी देखील लगेचच बऱ्या होण्यास मदत होते। कितीही दात हलत असू द्या किंवा हिरड्यांमध्ये सूज येऊन त्रास होऊ द्या किंवा दातांना कीड लागलेली असेल तर या सर्व समस्या यामुळे बऱ्या होण्यास मदत होणार आहे। तर यासाठी आपल्याला लागणार आहे काळे तेल। ज्याप्रमाणे पांढरे तेल असते त्याचप्रमाणे काळे तेल असते। आपल्याला मार्केटमध्ये हे तेल सहजतेने मिळून जाते। अर्धा चमचा भरून काळे तेल घ्या आणि येथे मी दोन लवंग घेतले आहे। या दोनही लवंग यामध्ये टाकून द्या। याप्रमाणे हे बारीक कुटून घ्यायचे आहे। वाटलेले मिश्रण एका पात्रात काढून घ्या आणि यामध्ये पाव चमचा भरून हळद पावडर, यासाठी घरच्या हळद पावडरचा वापर करा। रोजचे खाण्याचे मीठ यामध्ये मिक्स करा आणि एका वाटीत राईचे म्हणजे सरसोचे तेल घेऊन यामध्ये ही पावडर टाका आणि हे छान मिक्स करून घ्या आणि कॉटन बॉलवर हे मिश्रण याप्रमाणे लावून घ्या आणि ज्या ठिकाणची आपली दाढ दुखत आहे त्या ठिकाणी ही कॉटन बॉल 10 ते 15 मिनिटे ठेवून द्या। यामुळे दाढदुखीच्या समस्या अगदी सहजतेने निघून जातात आणि हे जे मिश्रण आहे याने ज्याप्रमाणे आपण दात घासतो त्याप्रमाणे दात घासायचे आहेत। यामुळे दात हलणार नाही, तुटणार नाही व दातांच्या ज्या समस्या आहेत त्या पूर्णपणे बऱ्या होण्यास मदत होते। ही पावडर आपण जास्त देखील एका वेळेस तयार करून ठेवू शकतो आहे की नाही। अत्यंत साधा, सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय। चला तर मग एक लाईक देखील करा व शेअर देखील करा व अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आवडत्या जीवन संजीवनी या ऑफिशियल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।